गोयचो एकवट संघटनेन रेल्वे डबल ट्रॅक राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण न्हयांचे राष्ट्रीयकरण ह्या विषयांचेर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकार हांचे सयत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांची भेट घेवन ताका ह्या विषयाचेर गोयची कशी वाट लागतली हाची माहिती दिली. तशेंच आपणाले मागण्यांचे एक निवेदन पत्र दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी हाचेर निर्णय घेवंक थोडो वेळ दियात म्हूण सांगला म्हणपाची माहिती गोयचो एकवट संघटनेचे कॅप्टन विरियाटो फर्नांडीस हांणी दिला. मुख्यमंत्र्यान आमकां रस्त्यार देंवो नाकात म्हणपाची मागणी केल्या, मात आमी आमच्यो जागृताय कार्यावळी चालूच दवरतले अशें सांगलां म्हणपाची माहिती तांणी मुखार दिली. आयज हें पळय ऑर्गनायजेशन आसा गोंयचो एकवट अम्ब्रेला ऑर्गनायजेशन, जें डिमांड करता की हें डबल ट्रॅकींग, एक्सपान्शन ऑफ नॅशनल हायवे आनी हे जे आमचे न्हंयो नॅशनलायज जाल्या तातूंत कोल वचपाचो आसा तो. सो आमी विलेजींनी सगळ्या एका एका विलेजीन एवरी डे आमी अवेरनेस प्रोग्राम करता. जेन्ना आमी बेतूल पावले, दॅट इज द कॉन्स्टिट्युएंसी ऑफ डिप्युटी चीफ मिनिस्टर श्री बाबू कावळेकर, ताचे पंचायत सारके एकदम भिले कितें जावपाचें आसा बेतुलान. आनी तांणी डिप्युटी सी एमान एपॉयंटमेंट घेतलो सी एमा कडेन आनी आमकां इनवायट केलें की सी एमाक मेळ आनी एक्सप्लेन कर. सो आयज आमी ताका एक्सप्लेन केलां इन डिटेल कशें गोंयचें निसंटन जावपाचें आसा. कोल इज गोइंग टू कम बाय डबल ट्रॅक, नॅशनल हायवेज आनी दर्यांसान वेतले आनी द डिस्ट्रक्शन ऑफ मोलें. सो सी एमान सांगलें, एडमीट केलें ही म्हाका माहिती नाशिल्ली म्हूण इन डिटेल, आनी ताका सांगलां आनीक डिटेल जाय जाल्यार आमी अर्दो दीस तरी जाय आमी सगळें एक्सप्लेन करपाक, बट दीस इज द रिसर्च वॉट वी हॅव डन. आनी ताणें मानून घेतलें, येस आपणाक मातसो टायम दी डिसिजन घेवपाक, देर इज गोईंग टू बी डिस्ट्रक्शन ऑफ गोवा, ताणें मानून घेतलें. आमी ताका एक मेमोरँडम दिला वो फ्रॉम गोंयचो एकवट, आनी आमी डिमांड घाल्यात हांगा, आमचे डिमांड कितें पळय ते, आनी ताका सांगलां. ताणें फक्त एक आमकां रिक्वेस्ट केला की मातशे रस्त्यार येनाका. आमी सांगलां आमचे अवेरनस आमी स्टार्ट दवरतले विलेज टू विलेज, म्हणटा टायम येत जाल्यार आमकां येवचेच पडटले, नाजाल्यार तूं सांग म्हणा केन्ना रस्त्यार येवपाचें आसा. तर ताणें सांगलां आपूण सांगता म्हूण, आनी त्या डिमांडाक आमी हे पळय आमचे डिमांड दिल्या. तातूंत आमी सांगलां एक अल्टिमेटम दिला 14 नोव्हेंबर, आयज 13 तारीख, 14 तारीख दिवाळी, आमकां दिवाळी गिफ्ट जाय गोंयच्या लोकांक आनी चिल्ड्रन्स डे, कित्याक ही लढाई पळय आसा ती फुडले पिळगेक, आमच्या भुरग्यांक त्रास जाता कोलाक लागून. कितली वास्कोन तुमी पळयला कितले लोक मेलो कोविडाच्या टायमार, कित्याक ते कंटिन्युअस कोल इनहेलेशन जाता. सो ताणें सांगलां कांय भिनाका ताचे पयलीं कितें सांगतलो म्हूण. सो आमकां आश्वेसन आसा की चीफ मिनिस्टर द वे ही हॅज एक्टेड पॉझिटिव्हली आफ्टर अंडर लिसनींग आनी एडमीट केलें आपणाक ही खबर नाशिल्ली म्हणून आय वील डू समथींग. सो वी आर व्हेरी होपफूल, नाजाल्यार 14 नोव्हेंबर जातकच आमचो नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन स्टार्ट. चड आनी चड देव बरें करूं म्हणटा आमचे नाकेली बेतुलचे पंचायत मेंबरांक. आयज तांच्या खातीर जेन्ना आमी तांच्या गांवांत वचून अवेरनस केलें 10 तारखेर उत्तुमराजा, तांकां दिसलें तांचो गांव हो तर पोर्ट येत मल्टीपर्पज पोर्ट इन बेतूल जाल्यार डिस्ट्रक्शन जातलें. त्या पासत तांणी तांच्या आमदाराक ती मेवली, आमदारान आमकां रेकाद धाडलो, इनवायट केलें येवत आनी सीएमाक आमी ब्रीफ करुया कितें जातलें पळय तें. सो चड आनी चड देव बरें करूं म्हणटा तांचे विलेजी पासत ती भायर सरली आनी पोर्ट तांकां नाका अशें तीय म्हणटात. तर आतां चडवड जी बेतुलान सावन स्टार्ट जाल्या, आदी वास्कोन सावन सुरू जाल्ली, आतां जी बेतुलान स्टार्ट जाल्या आमकां खात्री आसा सीएमान आयकून घेतलां, ताचेर कितेंय तरी तो उपाय काडून हो कोडसो आसा तो गोंयांतलो काडून उडयतलो. आनी चडवड जी बेतुलान कमी जाल्या ती आतां पत्ती वास्कोन काबार जातली. डेप्युटी सीएमान श्री बाबू कावळेकरान गोंयचो एकवट जो वांगडी आनी बेतूल पंचायतीक जे मेंबर तांकां आपोवन हे सॅटलायट पोर्ट आनी कोल एक्सपान्शन कितें जावपाचें आसा तेजेर आमी आयज एक्सप्लेनेशन दिलें सीएमाक. आतां आयज सेंट्रल गोवर्मेंटान कोस्टल इकॉनॉमीक झोन म्हूण गोंयान डिक्लेर केला, तितूंत एमपीटीक एक्स्ट्राऑर्डिनरी पावर दिला थ्रू पोर्ट ऑथॉरिटी एक्टान जो न्यू बील आसा. आतां गोंयान हे 136 मिलियन टन ऑफ कोल जे हाडपाचे आसा आनी हे कोल बेनिफीट जावपाचे आसा साउथ महाराष्ट्राक आनी नॉर्थ कर्नाटका स्टील प्लांटाक. आतां हे प्रोजेक्ट सक्सेसफूल करपाक तेंच्यांनी 30 प्रोजेक्ट म्हणल्यार अरावंड 5 एक्सपान्शन प्लॅन्स इन एमपीटी पोर्ट, मागीर बेतूल नोद जेटी नोयनी रोड रेल्वे अशें प्लॅन करून ऑलमोस्ट 11,000 करोडाचें इन्फ्रास्ट्रक्चर सेंट्रल गोवर्मेंट बांदता
ये कोल ट्रांसपोर्टेशन करपाक नॉर्थ कर्नाटक एंड साउथ कर्नाटक आज गोयक ये एक्सपेंडिचर करून नाल्यार ये इन्फ्रास्ट्रक्चर बांदून किदे बेनिफीट आहा गोयचे गवर्नमेंटाक नाल्यार गोयचे लोकांक आमी ह्या सीएमाक सांगलेले आसा. आनी जेन्ना पब्लीक हियरींग पळय जाल्लो वास्को तेन्ना जे पळय MPT एक्सपांशन प्लॅन येताले बर्थ 5, 6 and 7 कोल बर्थ पळय ते वी हॅड कॅटेगरली आस्ट द पोर्ट टू आस्क देम वॉट विल बी द बेनिफीट ऑफ द स्टेट विथ दीस एक्सपांशन एन्ड वॉट विल बी द जॉब बेनिफीट फॉर द स्टेट ऑफ गोवा. ह्या पोर्ट ऑथॉरिटी कुड नॉट आन्सर. सो हेजेर सिद्ध जाता हें जें पळय कोल पळय एक्सपांशन खंय करपाचें आसा हितून गोंयची पर्यावरण गोंयची ट्युरिजम गोंयचे फिशरमॅन गोंयचे शेतकार गोंयची जी कोस्टलायन पळय आसा ती 105 किलोमिटर आसा. ऑलरेडी 25 किलोमिटर वॉश जावन काबार जालेली आसा आनी उरलेली कोस्टलायन पळय आसा ती फास्ट इरोजन जाता. हा गोंयचो आवाज तेंचो आयकून घेतला. मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांचे आयकून घेवप हे म्हणजे काम. हांवें तांकां सांगलां तेंचे सगळे विशय हे आयकून घेतल्या. हांव डिटेलान सगळें तांकां सांगलां परत एकदां आफयता आनी ताचेर डिस्कशन करया सगळ्या विशयाचेर आयकून घेतलें. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पोळजी पणजी.